नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्रमोद ढेंगडे आपणा सर्वांचं स्मार्ट शिक्षणच्या यूट्यूबवरील व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत केवळ मोबाईलच्या सहाय्याने यूट्यूब चॅनलची निर्मिती कशी करावी व या चॅनलचे संपूर्ण व्यवस्थापन कसे करावे. भाग ए. स्मार्ट शिक्षक हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपले टेक्नोज्ञान घर बसल्या वाढवा, तेही अगदी मोफत. आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत यूट्यूब चॅनल निर्मितीच्या संदर्भात जीमेल आय डी तयार करणे, त्यानंतर यूट्यूब चॅनल क्रिएट करणे, त्यानंतरचा पॉईंट आहे यूट्यूबचा लोगो म्हणजे प्रोफाईल तयार करणे, त्यानंतर यूट्यूबचे चॅनल आर्ट तयार करणे, त्यानंतर त्या यूट्यूब चॅनलसाठी डिस्क्रिप्शन म्हणजेच वर्णन लिहिणे गरजेचे आहे. समजा येणारा व्ह्यूअर आपल्या चॅनलवर हे चॅनल कशाच्या संदर्भात आहे ते या डिस्क्रिप्शन बघून पाहू शकतो. त्यानंतर यूट्यूब चॅनलला बिझनेस ईमेल आय डी जोडणे, याचा उपयोग काय जेव्हा आपण ईमेल आय डी जोडू तेव्हा मी सांगेन. त्यानंतर आपल्या यूट्यूब चॅनलचे लोकेशन सेट करणे आणि शेवटचा भाग यूट्यूब चॅनलला सोशल मीडिया लिंक जोडणे, जसे की फेसबुक पेज, ब्लॉग, इंस्टाग्राम, ट्विटर या प्रकारचे. चला तर मग आपण प्रत्यक्ष यूट्यूब चॅनल निर्मितीला सुरुवात करूया. मित्र आणि मैत्रिणींनो, यूट्यूब चॅनल निर्मिती भाग एक हा व्हिडिओ आपणास एक चांगले यूट्यूब चॅनल कसे तयार करायचे आणि त्याला मॅनेज कसे करायचे या संदर्भात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला मित्रांपर्यंत शेअर करा व आमच्या स्मार्ट शिक्षक या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आपण प्रत्यक्ष यूट्यूब चॅनल निर्मितीला सुरुवात करूया. यूट्यूब चॅनल निर्मिती मोबाईलवर करण्यापूर्वी आपल्याला क्रोम ब्राउझरचा वापर करणे फार गरजेचे आहे. त्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जाऊन आपल्या डिफॉल्ट ब्राउझरची सेटिंग ही बदलून घ्या. मी सेटिंगमध्ये जातो. सेटिंग आहे ॲप्लिकेशन मॅनेजमेंट. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मोबाईलच्या कंपनीनुसार ही सेटिंग थोड्याफार फरकाने बदलून असू शकते. मी ते ॲप्लिकेशन मॅनेजमेंटवर क्लिक करतो आणि इथे डिफॉल्ट ॲप नावाचं एक सेटिंग आहे, यावर क्लिक करून माझे डिफॉल्ट ब्राउझर ॲप हे बदलून घेतो. बघा, इथे कंपनीचे ब्राउझर होते. आता मी इथून क्रोम हे ब्राउझर सिलेक्ट करतो आणि परत स्क्रीनवर येतो. अशा प्रकारे आपल्या डिफॉल्ट ब्राउझरची सेटिंग झालेली आहे. चला तर मग आपण प्रत्यक्ष यूट्यूब चॅनल निर्मितीला सुरुवात करूया. यासाठी आपले क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोममध्ये सर्च बारमध्ये youtube.com टाईप करून सर्च द्या. सर्च दिल्यानंतर इथून थ्री डॉट्सवर क्लिक करून आपल्या ब्राउझर या डेस्कटॉप साईटमध्ये त्या चेकबॉक्सला क्लिक करून कन्वर्ट करा. बघा, अशा प्रकारे हे ब्राउझर हे डेस्कटॉप वर्जनमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. यानंतर या कोपऱ्यावर आपण ज्या ईमेल आय डीने यूट्यूब चॅनल तयार करणार आहोत त्याच ईमेल आय डीने इथे लॉग इन असणे गरजेचे आहे. या आयकॉनवर क्लिक करताच इथे क्रिएट चॅनल नावाचा एक ऑप्शन आलेला आहे, यावर क्लिक करा. मित्र आणि मैत्रिणींनो, ही प्रोसेस फॉलो करून आपण उत्कृष्ट प्रकारे चॅनल निर्मिती करू शकणार आहात. आपण या यूट्यूबच्या लोगोवर क्लिक करून इथून सुद्धा युअर चॅनल असा एक ऑप्शन निवडून चॅनल क्रिएट करू शकता. फक्त चॅनल क्रिएट करू शकता, मात्र या चॅनलसाठी ज्या सेटिंग पाहिजे त्या सेटिंग जर करायचं असेल तर आपल्याला क्रोम ब्राउझरच वापरणे गरजेचे आहे. बघा, यानंतर इथे गेट स्टार्टेडवर क्लिक करा. मला माझ्या मूळ नावाने चॅनल हवे की तुम्हाला नवीन कस्टम नेमनी चॅनल हवे, तर यासाठी मला नवीन नाव हवे. मी इथे सिलेक्ट करतो. आता आपल्याला आपल्या चॅनलचे जे नाव ठेवायचे ते नाव इथून टाईप करून द्या. आपण कोणत्याही भाषेमध्ये हे नाव टाईप करू शकता. मी ते स्मार्ट स्कूल. बघा, स्मार्ट हा शब्द देवनागरीमध्ये लिहिला आणि हा स्कूल हा शब्द आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये लिहिला म्हणजेच इंग्रजीमध्ये. आणि मी या चेकबॉक्सला क्लिक करून यूट्यूब चॅनलच्या संदर्भातील ज्या टर्म अँड कंडिशन आहेत त्या मी मान्य करतो व क्रिएटला
क्लिक कर दो। बघा अशा प्रकारे इथे माझे चॅनल हे तयार झाले। परत या आयकॉनवर क्लिक करा आणि बघा मी स्मार्ट स्कूल हे तिसरं चॅनल। आपण अशा प्रकारे कितीही चॅनल क्रिएट करू शकता व केव्हाही डिलीट करू शकता। मी यावर क्लिक करतो। मित्रांनो, आपण स्मार्ट स्कूल च्या कोणतंही चॅनलचं नाव ठेवलं याचा अर्थ हे नाव कायम आहे असं नाही। आपण केव्हाही चॅनलचे नाव बदलवू शकतो। या संदर्भात मी नंतर व्हिडिओ बनविलच, पण तुम्हाला माहितीसाठी सांगतो की आपण केव्हाही या चॅनलचे नाव बदलवू शकता। परत या सर्च बारवर या आणि इथे youtube.com असा सर्च द्या। बघा youtube.com असा सर्च दिला, त्यानंतर परत या आयकॉनवर क्लिक करा आणि युअर चॅनल नावाचा एक ऑप्शन दिसतं, यावर क्लिक करा। अशा प्रकारे आपला चॅनल इथे क्रिएट झालेला आहे। आता हे चॅनल कस्टमाइज करणं गरजेचं आहे। इथून कस्टमाइज चॅनलवर क्लिक करा। बघा चॅनल क्रिएट झाल्यानंतर यानंतर आपल्याला या चॅनलला इथे लोगो लावणे गरजेचे आहे। तसेच यानंतर या चॅनलला इथे चॅनल आर्ट लावणे गरजेचे आहे आणि त्यानंतर इथे चॅनलचे डिस्क्रिप्शन आणि इतर बाबी देणे गरजेचे आहे। प्रथमतः मी या लोगोवर क्लिक करतो आणि इथे क्लिक करता तिथे पेनच्या आकाराचे चिन्ह दिसतं, यावर क्लिक करा। त्यानंतर एडिटवर क्लिक करा। एडिटवर क्लिक करतात आपल्याला लोगो अपलोड करण्यासाठी विचारलं जाईल। या फोटोवर क्लिक करून आपण आपला लोगो अपलोड करू शकतो। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर पिक्सेल लॅबमध्ये लोगो कसा तयार करायचा हा व्हिडिओ आधीच तयार केला आहे। पुढे दिसणाऱ्या आय बटनावर क्लिक करून किंवा या चॅनलवर जाऊन यूट्यूबसाठी मोबाईलवर लोगो कसा तयार करावा हा व्हिडिओ नक्की बघा। आपला लोगो अगोदरच तयार असल्यामुळे हा लोगो अगोदरच माझ्या मोबाईलमध्ये पिक्सेल लॅबमध्ये तयार असल्यामुळे मी हा अपलोड करून दाखवतो। यासाठी परत क्रोमवर अपलोडच्या ठिकाणी या, इथे अपलोड फोटोला क्लिक करा। त्यानंतर फाईलवर या, आपल्या लोगोचं डेस्टिनेशन म्हणजे फोन मेमरीमधून पिक्सेल लॅब नावाचं फोल्डर आपल्याला दिसतील, ते फोल्डर निवडा। बघा पिक्सेल लॅबमध्ये मी लोगो अगोदर तयार केला होता। हा लोगो कसा तयार करायचा हा व्हिडिओ आपण आमच्या चॅनलवर जाऊन बघू शकता। बघा मी हा लोगो तयार केला होता, हा लोगो इथून निवडतो। आणि डनला क्लिक करतो। बघा अशा प्रकारे हा लोगो आपल्या चॅनलला लागला गेला। बघा या आयकॉनच्या ठिकाणी हा लोगो आपल्याला दिसत आहे। त्यानंतर मला या ठिकाणी चॅनल आर्ट लावायची आहे। मी ॲड चॅनल आर्टला क्लिक करतो आणि इथून सिलेक्ट अ फोटो फ्रॉम युअर कॉम्प्युटर हा ऑप्शन निवडतो। मी चॅनल आर्ट अगोदरच पिक्सेल लॅब या ॲप्लिकेशनमध्ये तयार केलं होतं, तुम्हाला दाखवतो। हे चॅनल आर्ट कसं तयार केलं यासाठी पुढे आय बटनावर दिसणारा व्हिडिओ आपण बघून चॅनल आर्ट कसं तयार करायचं हे बघू शकता। किंवा आमच्या चॅनलवर जाऊन मोबाईलवर चॅनल आर्ट कसे तयार करावे हा व्हिडिओ बघू शकता। हे चॅनल आर्ट आपण आपल्या चॅनलला अपलोड करून बघूया। परत अपलोडच्या ठिकाणी येतो, तिथून फोटो निवडतो, परत फाईलवर जातो आणि मग आपण पिक्सेल लॅबमध्ये जो लोगो अपलोड केला त्याच खाली हे चॅनल आर्ट तयार केलेलं आहे।
तिथून चॅनल आर्ट निवडा. चॅनल आर्टची साईज आहे 2560x1440. आपल्याला त्या व्हिडिओमध्ये परफेक्ट दिसेल. बघा इथे डेस्कटॉपसाठी चॅनल आर्ट असं दिसत आहे आणि टी व्हीसाठी याप्रमाणे दिसत आहे आणि मोबाईलसाठी याप्रमाणे दिसत आहे. मी इथे सिलेक्टला क्लिक करतो. बघा आपण मोबाईलवर बघत आहात. आपण जे अपलोड केलेले चॅनल आर्ट ते आपल्या चॅनल आर्टच्या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे. हा लोगो आणि हे चॅनल आर्ट. यानंतर आपल्याला आपल्या चॅनलच्या काही सेटिंग करणे गरजेचे आहे. आपण आपला या यूट्यूब चॅनल निर्मिती भाग 1 संदर्भात या गोष्टी बघायच्या होत्या. प्रत्येकाकडे जीमेल आयडी असतेच. त्यानंतर जीमेल आयडीवर चॅनल कसं क्रिएट करायचं हे बघितलं. त्यानंतर आपल्या चॅनलला प्रोफाईल फोटो म्हणजेच लोगो सेट केला. त्यानंतर आपण चॅनल आर्टसुद्धा सेट केलं. आता आपल्याला चॅनलचे डिस्क्रिप्शन, त्यानंतर बिझनेस इन्क्वायरीसाठी ईमेल आयडी, त्यानंतर लोकेशन व सोशल मीडिया लिंक कशा लावायचा हे तुम्हाला पुढे सांगतो. चला परत क्रोमवर जाऊया. त्यानंतर इथे अबाउट सेक्शनवर या. अबाउटवर येतात आपल्या चॅनलला इथे डिस्क्रिप्शन लिहिणं गरजेचं आहे. हे डिस्क्रिप्शन येणारे व्ह्यूअर्स वाचतात आणि हे चॅनल कशाच्या संदर्भात हे बघतात. चला मी या चॅनल डिस्क्रिप्शनवर क्लिक करतो. आपण या बॉक्समध्ये टाईप करून आपल्या चॅनलच्या संदर्भात मॅन्युअली डिस्क्रिप्शन लिहू शकता. माझ्याकडे व्हॉट्सअपवर अगोदरच एक डिस्क्रिप्शन लिहून असल्यामुळे मी हे क्लिक करून कॉपी करून घेतो आणि या बॉक्सवर येऊन दाबून धरून पेस्ट करतो. बघा माझ्या चॅनलचं डिस्क्रिप्शन मी इथे लिहिलं आहे. आपणही आपल्या चॅनलचं डिस्क्रिप्शन लिहून घ्या आणि डनला क्लिक करा. अशा प्रकारे या चॅनलचे डिस्क्रिप्शन दिसत आहे. यानंतर इथे बिझनेस इन्क्वायरीज ईमेल आय डी ॲड करायचा आहे. समजा भविष्यात आपलं चॅनल मॉनिटाईज झालं, आपल्या चॅनलनी यूट्यूबच्या संदर्भात ज्या फॉर्मॅलिटी त्या पूर्ण केल्या किंवा नाही जरी केल्या, तर कुणीही जर आपल्या चॅनलवर काही प्रमोशनसाठी आपल्याशी संपर्क साधू इच्छित असेल तर आपल्या ईमेल आय डीवर आपल्याशी संपर्क साधणार आहे. त्यामुळे तुम्ही या ईमेल आय डीच्या सेक्शनवर क्लिक करा आणि इथे तुमचा ईमेल आय डी एंटर करा आणि त्याच्याच पुढे डनला क्लिक करा. बघा इथे माझा ईमेल आय डी या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर लोकेशन नावाचा एक ऑप्शन आहे. यावरून आपलं चॅनल हे इंडियातून रन होत आहे, तिथून आपल्या देशाचं लोकेशन व देशाचं नाव इंडिया हे सिलेक्ट करा. बघा इथे आपोआपच अपडेट कंट्री सक्सेसफुली हा ऑप्शन आलेला आहे. त्यानंतर आपल्या चॅनलला सोशल मीडिया लिंक या लिंकच्या ठिकाणाहून आपण देऊ शकता. यासाठी या लिंकच्या बटनावर क्लिक करा. इथे कस्टम लिंक नावाचा एक ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी आपण 5 प्रकारच्या लिंक ॲड करू शकता. चला ह्या लिंक कशा ॲड करायच्या मी इथे माझ्या स्मार्ट शिक्षक या यूट्यूब चॅनलवर प्रत्यक्ष येऊन दाखवतो. बघा त्या चॅनलच्या उजव्या कोपऱ्यात आपल्याला दिसत आहे. इथे मी या ठिकाणी माझ्या ब्लॉगची लिंक लावली आहे, इथे फेसबुक पेजची लिंक लावली आहे आणि इथे ट्विटरची लिंक लावली. आपणसुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे लिंक लावू शकता. चला मी या ॲडवर क्लिक करतो आणि मला इथे ब्लॉगची लिंक लावायची आहे. मी माझे ब्लॉग लिहितो. त्यानंतर इथे आपला URL टाईप करा. जसं की मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथे स्मार्ट शिक्षक हा माझा ब्लॉग आहे. हा माझ्या ब्लॉगची ही URL आहे. मी या URL वर क्लिक करतो
URL चे कॉपी करून घेईल आणि परत क्रोम मध्ये URL च्या ठिकाणी येऊन पेस्ट करील. बघा, कॉपी केलेली URL इथे या ठिकाणी आलेली आहे आणि नंतर डन ला क्लिक करेल. बघा, इथे माय ब्लॉग ची लिंक आलेली आहे आणि यानंतर ही जी लिंक आपल्याला आपल्या चॅनल आर्टच्या ठिकाणी या कोपऱ्यात दिसत आहे अशा प्रकारे आपण इथे 5 लिंक ऍड करू शकता आणि हवे तेव्हा याच ठिकाणाहून एडिट करून बदलू शकता. अशा प्रकारे मित्रांनी मैत्रिणींनो आपण आपल्या चॅनलला, चॅनलचा लोगो, चॅनल आर्ट, डिस्क्रिप्शन, बिझनेस इन्क्वायरीसाठी ईमेल आय डी, लोकेशन आणि लिंक ॲड केलेली आहे. या सगळ्या गोष्टी आपण हव्या तेव्हा बदलू शकता. ह्या गोष्टी अगदी योग्य प्रकारे लावणं गरजेचं आहे, कारण येणारे व्ह्यूअर्स आपल्या चॅनलवर या गोष्टी नेहमी बघत असतात. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक या बाबी तयार करा आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून आपल्या चॅनलची एक्सटर्नल सेटिंग या प्रकारे करू शकता. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आपणास समजली असेल अशी आशा करतो. या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया पार्ट 2 मध्ये, ज्यामध्ये आपण व्हिडिओ अपलोड कसा करावा, व्हिडिओचे मॅनेजमेंट कसे करावे, व्हिडिओच्या कमेंट्स कशा हाताळाव्या, कमेंट्स कशा डिलीट कराव्या, यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड करताना कोणती काळजी घ्यावी, सर्व काही व्हिडिओ अपलोडिंगच्या संदर्भात व व्हिडिओच्या मॅनेजमेंटच्या संदर्भात आपण पुढील पार्टमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये एवढंच, पुन्हा भेटूया एका नव्या स्मार्ट व्हिडिओसह. तोपर्यंत राहा स्मार्ट, वाचा स्मार्ट. थँक्यू फॉर वॉचिंग.